मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वराज आता गाणं गायला स्टेजवर चाललेला असताना पिहू त्याला अडवते आणि म्हणते स्वराज तू स्टेजवर जाऊन गाणं गाऊन काहीही उपयोग होणार नाही आहे कारण ऑलरेडी तुझे चार मार्क्स आता कट झाले आहेत त्यावरती स्वराज अगदी गोड स्वरात उत्तर देतो तुला माहिती आहे ना पिहू मी गाणं गाण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी तिथे जातच नाही आहे मला फक्त माझ्या मल्हार गुरुजींसाठी माझ्या आईसाठी ते गाणं गायचं आहे जर मी हे गाणं गाणं गायलो नाही तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि मग ते माझ्याबरोबर वर बोलणार देखील नाहीत मी आता खूप प्रॅक्टिस केली आहे पण जिंकावी तर तूच असं मला मनातून वाटतं आता मी गाणं गाणारच आहे आणि ज्या लोकांसाठी जे लोक माझी तासन तास वाट पाहत आहेत की मी कधी येतोय स्टेजवर गाणं गायला जे महाराष्ट्रातील असंख्य लाखो प्रेक्षक वर्ग जो माझ्या गाण्याचा चाहता आहे माझ्या गाण्यावर फिदा आहे अशा लोकांसाठी अशा प्रेक्षक वर्गात साठी मी गाणं गाणार आहे असं म्हणून आता स्वराज हा पिहूला ये तुला गाणं गायचं आहे स्वराज आता जागेवर बसायला सांगून लगेच पुढे गाणं गायला जातो तेव्हा आता स्वराज गाणं सुरू करतो तुझेच मी गीत गात आहे हे गाणं तो म्हणत असतो अगदी तल्लीन होऊन सुरात तालात तेव्हा त्याचा तो मंजूळ आणि खूप छान आवाज ऐकून आता सर्वजण त्याच्यामध्ये च्या गाण्यावर इम्प्रेस होऊन जातात तेव्हा सगळेजण आता जागेवरून उठतात स्वराजसाठी टाळ्या वाजवू लागतात स्वराज आता उत्साहाच्या भरात अजूनच खूप छान गाणं गातो साक्षात सरस्वती मातेचा आता त्याला आशीर्वाद भेटलेला असतो हे मल्हारला समजलेलं असतं तेव्हा मल्हार आता मनातल्या मनात म्हणत असतो स्वराज खरंच तू कमाल केलीस बाळा मंजुळा ही आता लाडक्या स्वराजकडे पाहत राहते तर मोनिका आणि इलाचा आता खूप जळफळाट झालेला असतो पिहू देखील स्वराजच्या गाण्यामध्ये एवढ्या तल्लीन झालेली असते तिचं तिला भान राहत नाही ती जागेवरून उठते आणि स्वराज तू खूप छान गाणं गायलास अमेझिंग अप्रतिम अशा कमेंट देते तेव्हा मंजुळाला देखील आता खूप आनंद झालेला असतो की पिहूमध्ये एवढा मोठा बदल झाला आहे त्यानंतर आता प्राजक्ता पुढे येते स्वराजचं गाणं संपतं सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात स्वराजचं कौतुक करत असतात अभिनंदन करत असतात मग त्यानंतर आता प्राजक्ता म्हणते की स्वराज तुझं खूप 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 कौतुक जजेस जे आता किती मार्क्स देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर इकडे मल्हार मात्र लाडक्या शिष्याकडे पाहत राहतो त्यानंतर इकडे जजेस म्हणतात खरं तर स्वराजच्या बाबतीत असं व्हायला नको होतं नियती त्याच्यावर रुचलेली दिसतीये पण स्वराज हा जिंकायला पाहिजे त्याने ताल सूर गाण्यामध्ये जिथे चाल लावायची असते तिथे चाल घेतली असं म्हणून सुरेश शिंदे आता खूपच कौतुक करू लागतात आणि म्हणतात खरंच स्वराज हा अप्रतिम आहे अमेझिंग आहे खरं तर त्याला दहापेक्षा जास्त मार्क्स दिले पाहिजेत आपण परंतु काय करायचं नियमापुढे आपण चालू शकत नाही असं म्हणून ते आता स्वराजला तिघेही जजेस मिळून सहा 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 अशा या गुणांमध्ये विभागणी करतात तर त्याचे एकूण टोटल अठरा मार्क्स होतात पिहू आणि मोनिकाचा चेहरा पडतो मात्र सगळे जजेस मिळून त्याचं खूप कौतुक करतात तर प्राजक्ता म्हणते आता आपली पुढची फेरी होईलच परंतु त्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊयात असं म्हणून आता ते सगळेजण ब्रेक घेतात त्यानंतर दुसरी बर, आता दुसरीकडे मोनिका पिहू त्याचबरोबर इलाया तिघीही बसलेले असतात तेव्हा मोनिका पिहूचं खूप कौतुक करत असते तेव्हा पिहू म्हणते मम्मा तेवढं मी हार्डवर्क केलं आहे तेवढ्यातच तेथे पिहूचे फ्रेंड्स येतात आणि तिला म्हणतात की तू जिंकणार आहे पिहू खरंच तू खूप छान गाणं गायलीस तेव्हा पिहू आता थँक्यू असं म्हणते तेवढ्यातच स्वराज देखील आता मंजुळा आणि मल्हारला घेऊन तेथे येतो आणि म्हणतो की खरंच पिहू तू खूप छान गाणं गायलीस मला असं वाटतंय तू तुझाच नंबर येणार आहे आणि तूच फर्स्ट येणार आहे त्यावरती पिहू रागातच आणि चिडूनच म्हणते की हो येणारच आहे कारण त्या ट्रॉफीवर फक्त माझाच हक्क आहे त्या ट्रॉफीवर तुझा हक्कसुद्धा नाही आता ती ट्रॉफी जेव्हा मला मिळेल ना तेव्हा तू माझ्या आसपास देखील फिरकू नको असं पिहू आता स्वराजला म्हणते आता पिहूवर खूप जोरात ओरडत म्हणतो पिहू अगं स्वराज तुझं एवढं कौतुक करतोय आणि तू अशी तुसडेपणाने का वागतेस तेव्हा ती काही चुकीचं आहे का असं मोनिका पिहूची बाजू घेत बोलते आणि म्हणते की जे आहे ना ते आता स्पष्ट चित्र दिसेलच आता स्वराजला खूप वाईट वाटतं स्वराज आपला नाराज होतो तर मंजुळाला आता पिहूचा आणि मोनिकाचा खूप राग येत असतो तेवढ्यातच आता काही स्पर्धक तेथे येतात पिहूला तो व्हिडिओ दाखवतात की स्वराजला तू जे काही बोलली आहे ना ते सगळं काही व्हायरल झालं आहे तेव्हा आता मोनिका आणि पिहू या दोघीही खूपच घाबरतात मोनिका चेहऱ्यावर तसं काहीही दाखवत नाही ती आता म्हणते त्याने काहीही फरक पडत नाही दोन स्पर्धक म्हटल्यावर एवढ्या गोष्टी तर होणारच असं म्हणून आता ती तो विषयच टाळते त्यानंतर मग प्राजक्ता सर्वांना म्हणते की गुरुशिष्याच्या जोडीने इकडे चला मंजुळा ता स्वराज जवळच थांबलेली असल्यामुळे मोनिका ही रागातच तिला म्हणते मन मंजुळा टीचर तुम्हाला यायचं नाही की इथेच थांबायचं आहे तेव्हा मंजुळा म्हणते मन हो येते तुम्ही पुढे चला तर आता स्वराज हा मल्लारला म्हणतो मी चांगलं गाणं गायलो की नाही हे मला माहीत नाही पण मला आता माफ करा गुरुजी तुम्ही तेव्हा मल्लार म्हणतो माझ्यासाठी आता फक्त तुझा जीव महत्त्वाचं अगदी सुखरूप इकडे आलास आणि गाणं गायलं स्टेजवर जाऊन त्याचाच मला खूप आनंद झाला आहे चला तर आपण स्टेजवर जाऊयात असं म्हणून ते तिघेही आता स्टेजवर जायला निघतात तर इकडे गुरु गुरु शिष्याच्या सगळ्या जोड्या ह्या स्टेजवर असतात सगळ्यांच्या मनात आता धाकधूक असते मोनिकाचा चेहरा थोडा पडलेला असतो की पिहूचा व्हिडिओ तर व्हायरल झाला आहे परंतु आता नक्की कोण जिंकणार पिहू जिंकेल की नाही हा प्रश्न तिला पडलेला असतो प्राजक्ता आता सर्वांना म्हणते की शंभर गुणांमध्ये ही स्पर्धा होती कारण तीस मार्क्स हे गुरु शिष्याच्या जोडीचे होते तीस मार्क्स हे सोलो परफॉर्मन्सचे होते आणि त्याचबरोबर पब्लिक होटिंग होतं त्याला चाळीस मार्क्स होते असं म्हणून ती पुढे सगळे नियम सांगते तेव्हा प्राजक्ता आता सर्वांना म्हणते मी आता सांगणार आहे की कुणाला किती मार्क्स पडले आहे आता महाराष्ट्राचा विनर कोण होणार आहे सिंगिंग सुपरस्टार नक्की कोण होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं तर आता प्राजक्ता म्हणते पाचवा स्पर्धक म्हणजे ज्याला सर्वात कमी मार्क्स मिळाले आहे त्या स्पर्धकाचं नाव मी सांगणार आहे तर तो स्पर्धक आता सार्थक असतो आणि चौथ्या क्रमांकावर असतो तो स्वराज तेव्हा स्वराजचं नाव घेतल्यावर इकडे पिहू आणि मोनिकाला आनंद होतो आणि मल्हार व मंजुळाला खूपच दुःख होतं आता स्वराजच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं तर तिसऱ्या क्रमांकावर आता असतो आरव तेव्हा सगळेजण अगोदर त्याचं अभिनंदन करतात तेव्हा आता प्रचिती तिसऱ्या क्रमांकावर असते तर आता आरव हा दुसऱ्या क्रमांकावर असतो तर पिहू ही पहिल्या क्रमांकावर जजेसने मार्क्स दिल्याप्रमाणे तर आता पिहूला खूपच आनंद होतो पिहू चक्क उड्या मारू लागते सगळे प्रेक्षक आता तिचं अभिनंदन करतात त्यानंतर आता पब्लिक वोटिंग सर्वात जास्त आरवलं होतं त्यामुळे आरव हा पुढे येतो त्यानंतर प्राजक्ता महत्त्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे विजेता आणि उपविजेता कोण असणार आहे हे फक्त आता आम्हीच ठरवणार इकडे मोनिकाला खूप आनंद झालेला असतो ती म्हणते की आपली पिहू ही जिंकण्याच्या वाटेवर ला आहे माझा हात पकड कारण माझे खूप वाढायला लागले आहेत तेव्हा आता आता इला म्हणते आनंदाचा क्षण आहे हा आपल्यासाठी प्राजक्ताच्या बोलण्याकडे सगळ्यांचं अगदी मन लावून लक्ष असतं सगळेजण टकलावून तिच्याकडे पाहत असतात ती, ती म्हणते आता ह्या महाअंतिम सोहळ्यामध्ये सर्वात जास्त गुण म्हणजे शंभरपैकी पैकी शहात्तर गुण ज्या स्पर्धकाला पडले आहेत तो गायक किंवा ती गायिका आहे असं म्हणून ती अगोदर पिहूकडे जाते मग आरवकडे प्रचितीकडे आणि सार्थककडेही आता स्वराजकडेही ती जाते सगळ्यांची उत्सुकता ती वाढवत असते सर्वांनाच आता प्रश्न पडलेला असतो जिंकणार आहे तर प्रेक्षक आता पिहू प्रचिती आणि स्वराजचं नाव घेत असतात इकडे मल्हारची धाकधूक वाढलेली असते आणि मंजुळाची देखील इकडे मोनिकाच्याही जीवात जीव नसतो कारण आता पुढे काय होणार तिला खरं तर माहीत नसतं प्राजक्ता आता आता सगळ्यांची उत्सुकता वाढवत असते सगळेजण खूप एक्साईट असतात की महाराष्ट्राचा लाडका सिंगर नक्की कोण होणार हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्राजक्ता म्हणते की स्वराज हा या शोचा विनर झाला आहे तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो मंजुळा शिट्टी वाजवते मल्हार आता स्वराजला मिठी मारतो इकडे मोनिकाचा पार्थिव वापर झालेला असतो तिचा चेहराच पडतो तर पिहूचा देखील तसंच होतं मग त्यानंतर आता मंजुळा आणि मल्हार मिळून स्वराजचा गोड पापा घेतात तेव्हा तुला तुझे बाबा नक्कीच मिळणार आता असं मंजुळा स्वराजला म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुझेच मी गीत गाता हे मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा